म्हणून मी पण काही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज आपण चाललो आहोत कुंभारगाव उजनी धरणाच्या इकडे, म्हणजे बिगवनला जवळपास आपण समजूया. तर आपण आज खास तिकडे चाललो आहे, त्याचं कारण असं आहे की आपण आपल्याबरोबर आपले मित्र आहेत दोन, आणि ते पक्षी मित्र आहेत, म्हणजे आपण म्हणून ते फोटोग्राफर आहेत. तर ते जनरली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात, तर आपण त्यांच्याबरोबर आज चाललो आहे आणि आपण तिकडे स्टे करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण खास तिकडे जे फ्लेमिंगो पक्षी येतात आणि ह्या सीझनमध्ये येतात वर्षातून एकदा, ते खूप मोठा लांबचा प्रवास करून इकडे उजनी धरणाच्या बॅकवॉटरला येतात आणि तिकडे ते एक महिनाभर असतात. तर त्या महिनाभरामध्ये आपण तिकडे जाऊन आपण फोटोमध्ये बघणार आहोत की नक्की कसे असतात काय असतात. मी पहिल्यांदाच ह्याचा अनुभव घेतो आहे आणि तिकडे एक आपल्या मित्राचं रिसॉर्ट आहे आणि तेही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तर आपण त्यांच्याकडे जाऊन भेटणार आहोत. ॲक्च्युली त्यांच्याकडे आम्ही एक पॅकेज बुक केलं आहे. आपण बघूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये की आपण कुठे पोहोचतो आहे, काय पोहोचतो आहे. आणि आज आहे शनिवार आणि आपण पुण्यावरनं निघालो आहे. तुम्ही बघू शकताल आपण दौंड मार्गे, दौंडचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण आता जे पुढं चाललो आहे. साधारणतः आपल्याला अजून तास ते 1.5 तास लागेल आपल्याला आणि आपण पोचूया. तर आपण कुंभारगावला चाललो आहे. चला तर भेटूया मग डायरेक्ट आपल्या लोकेशनला. बाय. तुम्हाला दशा दाखवतो की तुम्हाला काय करतो ते नवीन कॅमेरामॅन. हे आपला चाहते रे मित्रांनो. आणि आपण जरा सेटअप करतोय, ट्राय करतोय चंद्राचे फोटो काढण्याचा. बघूया आपण, जर चांगले आले तर आम्ही फोटो टाकतो, पण नाही चांगले आले तर याचं सगळं श्रेय प्रणवला जातो. मी दिसणारच ना त्यात. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज आलो होतो, म्हणजे आपण काल रात्री आपण इकडे स्टे केला होता उजनी पार्कला. तर हे आहे उजनी पार्क म्हणून एक कृषी पर्यटन स्थळ आहे. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आपण इकडे येऊ शकतो. तर तिकडे आपण आलो होतो आज आणि आपण खास ही आजची जी ट्रीप होती ती खास पक्षी निरीक्षणासाठी आलो होतो. आपले काही मित्र आहेत बरोबर आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आपण आत्ता हा जो इकडं बॅकवॉटर आहे, उजनीचा बॅकवॉटर आहे, तिकडे आपण जाणार आहोत. आत्ता सकाळी 6:30 वाजले आहेत, अजून सूर्य उगवलेलं नाही इकडे. तुम्ही इकडे बघू शकता थोडंसं रेडिश दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. पूर्ण रेड असं हे झालेलं आहे आणि आपण आत्ता निघणार आहोत. आपली तयारी झालेली सगळी आणि बोट आपण एक काहीर गेलेली आहे आणि त्या बोटीवरनं आपण पक्षी बघायला चाललो आहे. आपण खास आलो आहे इकडे बघायला तर फ्लेमिंगो बघायला, कारण की उजनीच्या ह्या दिवसामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या पिरियडमध्ये फ्लेमिंगो खूप लांबचा प्रवास करून इकडं एक महिन्यासाठी इकडे स्टे करतात, म्हणजे मुंबई वगैरे ह्या किंवा ह्या एरियामध्ये असतात. तर आपण ते पाहण्यासाठी इकडं आलो आहे. तर चला तर बघूया आपण व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय भेटतात. आपण कॅमेरा घेऊन आलो आहे, आपले काही जे फोटोज असतील किंवा काही छोटे व्हिडिओ असतील ते आपण याच्यामध्ये ॲड करू, कारण की आपल्या ह्या मोबाईलवरनं तर काही एवढे व्हिडिओ चांगले येत नाही आहेत, पण आपण ट्राय करू की त्या DSLRमधून आपण काढलेले फोटो आणि व्हिडिओ आपण टाकूया. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहे उजनीच्या बॅकवॉटरला आणि इकडे आपल्या बोट थांबलेत समोर साईडला. प्रणव रेडी आहे फोटोग्राफर आपला कॅमेरा घेऊन, योगेश पण आला आणि आपण गाडी इकडनं घेऊन आलो समोरनं मेन रोडवरनं. आपण राहिलं तिकडे ते पाण्याच्या टाकीच्या इकडे साईडला होतो. तर इकडे आपल्याला इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे आपल्याला बोट्स आहेत, ह्या बोट्समधून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि पुढं पाहू शकतो फोटो किंवा जे घ्यायचे तुम्हाला तिकडे घेऊ शकतो आपण. तर इकडे बरेच पक्षी तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही बघताल आत्ता हळूहळू पक्षी
हे होतात आपल्या कॅमेरामध्ये, तेवढे कॅप्चर होत नाही आपल्या, पण होतील. पाण्यात टाक, तू टेन्शन घेऊ नको. तयार का फोटोग्राफर? येऊ मोबाईल. पुणे सोलापूर जुना हवे मेन जुना हवे का? हा म्हणजे 70 साली ज्यावेळेस धरण झालं ना त्याच्यावरती हे शेती गावचे गाव हे रोड हे सगळे पाण्यात गेले त्यावेळेस. डॅम झाल्यानंतर हे पाणी सोलापूर हवे जनरली पाणी हा पूर्ण पूल वगैरे सगळंच खाली असेल है ना त्या दिवसामध्ये. त्या दिवसामध्ये हा पुलाच्या वरती साधारण 30 फूट पाणी असतं उंचीला. त्या पुलाच्या वर 30 फूट हे पूर्ण भरलेलं असतं. आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण भरले असतं. जानेवारी नंतर पाणी कमी होतं, पण ह्यावेळेस हे धरण भरलंच नाही. फक्त 40% भरले, त्यात त्यातून पण 20% पाणी कमी झालेलं आहे. ऍक्च्युअली आता पण पाणी खाली चालूच आहे. त्याच्यामुळे आता पाण्याचा साठा किती टक्के आहे? आता फक्त 15% पाण्याचा साठा आहे. तो पण आपल्याकडे मार्च एप्रिल पर्यंत हे पूर्ण आटलं जाईल. आटलं जाईल मायनस मध्ये. हे समुद्र सारखं दिसतंय जानेवारी. कॅप काढली सर त्याला भारी होते. त्यालाच भारी होते काढलं म्हणून. आलेत की समोर तर मित्रांनो, तुम्ही पुण्यावरनं जर इकडे येत असाल, जर पक्षी निरीक्षण करण्याची तुम्हाला जर आवड असेल, तर तुम्ही इकडे नक्की कुंभारगावला व्हिजिट करू शकता. तर कुंभारगावला येण्यासाठी पुण्यावरनं साधारणतः तुम्हाला तुम्ही आदल्या दिवशी या, कारण की सकाळी खूप लवकर इकडच्या बोटी असतात, ज्या त्याच टाईमला तुम्हाला पक्षी बघायला भेटतात. जनरली 12 च्या आतमध्ये तुम्हाला सगळे पक्षी बघायला भेटतात. तर इकडे जर तुम्हाला यायचं नियोजन करायचं असेल, तर तुम्ही स्टेला येऊ शकता. स्टेला येऊन तुम्ही आत्ता आम्ही जिथं उजनी पार्क आहे तिकडेसुद्धा राहू शकता. तर साधारणतः 1000 रुपीज पर हेड प्रमाणे तिकडे नियोजन केलं होतं. रात्रीचं जेवण वगैरे सगळं इन्क्लूड होतं इकडे याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आम्ही इकडे सकाळचं जे बोटिंग होतं तेही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. काही ठराविक काळासाठी जो बोटिंगचा टायमिंग जो होता तोही इन्क्लुडेड होता. तर इकडे येऊन आम्ही ह्यावर्षी थोडंसं पाण्याचं जे नियोजन आहे इकडचं, म्हणजे पाणी खूप कमी किंवा पाऊस खूप कमी पडल्यामुळे इकडे पाणी पण खूप कमी आहे आणि पक्षीही तेवढे स्थलांतरित झालेले नाहीत जेवढ्या प्रमाणात यायला हवेत. तर हे काय जे आपण पक्षी बघतोय, काही पक्षी इथले स्थायिकच आहेत आणि काही पक्षी जे आहेत ते बाहेर नाही आहेत. आता पक्षाची एवढी जास्त ओळख नसल्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट त्याची नावं सांगू शकत नाही आहे. पण आपण फ्लेमिंगो बघण्यासाठी इकडं आलो, तर फ्लेमिंगोचा जो इकडचा असणारा स्टे आहे तो जास्त असा क्राऊडी नाही आहे. इकडे मुंबईला पण येतात, तिकडेही असतात, तर त्याच्यापेक्षा इकडे भरपूर असतात दरवर्षी. पण ह्यावर्षी जसं आम्ही यांना विचारतो आहे इथल्या बोटवाल्यांना, तर ते म्हणतात की नेहमीप्रमाणे ह्या टाईमला जे येतात ते पक्ष्यांचा काउंट ह्यावर्षी थोडासा कमी झालेला आहे किंवा खूप कमी प्रमाणात इकडे ह्यावर्षी आलेले आहेत. तर आणि पाणीसुद्धा कमी झालं आहे त्याच्यामुळे बोटीसुद्धा बोटीमधून आता तुम्ही बघू शकता समोर एक थवा दिसतो. आणि एवढ्या सगळ्या बोटी आहेत, जवळपास 30-35 पेक्षा पण जास्त बोटी, आणि 1 ते 2 थवे फक्त इकडे होते. आणि त्यामुळे खूप लांब थांबून आम्हाला ते बघावे लागले. आणि त्याचं व्हिडिओ किंवा त्याचे फोटो पाहिजेल असे किंवा जसे पाहिजेत तेवढ्या अंतरावर आम्हाला नाही भेटले. तर असं सांगता येत नाही की तुम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रॉपर बघायला भेटेल असं, पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. खूप चांगलं आणि खूप मस्त अशी ट्रिप होते. छोटी शॉर्ट सिम्पल ट्रिप जर तुम्हाला करायची असेल वन डे तर खूप चांगलं होते.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर हा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा. टिल देन गुड बाय.